जागतिक आदिवासी दिन व आजादी का अमृत महोत्सव के अंतर्गत आज आदिवासी विकास विभाग की ओर से आदिवासी सांस्कृतिक महोत्सव व अभिनंदन समारोह का आयोजन किया गया था, जिसमें आदिवासी समाज के ऐसे व्यक्तियों के केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों सम्मानित किया गया जिन्होंने समाज का नाम अपने अच्छे कार्यों से रोशन किया है। इस कार्यक्रम की शुरुआत स्वागत गीत और दीप प्रज्वलन से की गई, जिसके बाद कार्यक्रम के उद्घाटक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा उपस्थितियों से संवाद साधा गया। जागतिक आदिवासी दिन व आजादी के अमृत महोत्सव के अंतर्गत आज आदिवासी विभाग की ओर से कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में उद्घाटक के तौर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी प्रमुखता से उपस्थित थे। इस कार्यक्रम में आदिवासी समाज के ऐसे व्यक्तियों का सम्मान किया गया जिनमें आदिवासी स्वतंत्रता वीरों के परिवार का आज गौरव किया गया। साथ ही राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय स्तर पर यशस्वी कार्य करने वाले छात्रों का एवं व्यक्तियों का केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों सम्मान किया गया। नागरी भागातल्या सगळ्या लोकांना सुद्धा त्याची प्रचिती यावी, माहिती व्हावी आणि त्या आदिवासी संस्कृतीबद्दलचा एक आदर या ठिकाणी निर्माण व्हावा, हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे। आदिवासी समाजामध्ये सुद्धा स्वातंत्र्यवीरांचं जे योगदान राहिलेलं आहे स्वातंत्र्यामध्ये, ते सुद्धा या निमित्ताने त्याचं गुणगौरव व्हावा, त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा गुणगौरव व्हावा, हा आजच्या ह्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे। स्वातंत्र्यवीरांच्या गुणगौरवासोबतच आणि स्वातंत्र्योत्तर काळातले सुद्धा जे समाजसुधारक झालेले आहेत त्यांचंसुद्धा गुणगौरव सर आम्ही या आठवड्याभराच्या कार्यक्रमांमध्ये नंतर करतो आहोत। परंतु फक्त स्वातंत्र्यापुरतं मर्यादित न ठेवता आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये ज्या आदिवासी युवक आणि युवती आहेत आणि जो समाज आहे त्यालासुद्धा पुढची दिशा काय मिळेल म्हणून आम्ही वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। या कार्यक्रमांमध्ये स्टार्टअपच्या बद्दलचं मार्गदर्शन आहे, त्यानंतर आदिवासी महिलांच्या करता वेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत, अशा वेगवेगळे कार्यक्रमांची रेलचेल आम्ही ह्या 6 दिवसांमध्ये ठेवलेली आहे। इसके साथ ही जागतिक आदिवासी दिन एवं आजादी का अमृत महोत्सव के अंतर्गत 9 अगस्त से 14 अगस्त तक विविध कार्यक्रमों का आयोजन आदिवासी विकास विभाग की ओर से किया गया है। ऐसी जानकारी आदिवासी विकास के अपर आयुक्त रविंद्र ठाकरे द्वारा दी गई है। जागतिक आदिवासी दिन हा 9 अगस्त ला पूर्ण जगभरात साजरा केला जातो आणि हा गौरव दिनाचा कार्यक्रम आहे। आदिवासी संस्कृती जी आहे ती सुद्धा अत्यंत समृद्धीशी संस्कृती असल्यामुळं तिचा ह्या निमित्ताने एक आपण आदर करत असतो ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने। आणि यावर्षी आझादीचा अमृत महोत्सवसुद्धा असल्यामुळं आमच्या विभागाने असं ठरवलं आहे की 9 अगस्त ते 14 अगस्त असं पूर्ण आठवड्याभर विविध कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्यवीरांची जी कुटुंबी आहेत त्यांचं आत्ताच आपण जसं बघितलं की त्यांचा गौरव जो आहे तो माननीय नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते आत्ता केला गेला। त्यासोबतच ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी गौरव प्राप्त केलेला आहे अशा युवक आणि युवतींचासुद्धा सत्कार या ठिकाणी केला गेलेला आहे। समाजातले उत्तम काम करणारे जे लोकं आहेत त्यांचासुद्धा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे। ह्याशिवाय जी आदिवासींची नृत्याची जी संस्कृती आहे तिचासुद्धा परिचय ह्या निमित्ताने होणार आहे। पूर्ण नागपूरकरांना माझी एक विनंती असेल की वनामती इथे दररोज सायंकाळी 6 ते 8 या दरम्यान वेगवेगळ्या नृत्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे, म्हणजे आदिवासी नृत्य स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत। त्याचा आस्वाद आपण सगळ्यांनी कृपया घ्यावा। त्यासोबतच ह्या दुपारच्या सत्रांमध्ये आदिवासी युवक युवती महिला ह्यांच्याकरतासुद्धा स्टार्टअपपासून तर नवोदित लेखकांकरता मार्गदर्शन पसरं असे विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत। महिलांच्या आरोग्यांवर सुद्धा कार्यक्रम आहेत, महिलांचं अर्थकारणाबद्दलचे सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्यामुळे आमची शेतीबद्दलचे कार्यक्रम आहेत। आमची विनंती आहे की नागपुरातील आदिवासी समाजातील सर्व युवक युवती आणि तरुणांनी ह्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि मार्गदर्शन घ्यावं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आगेकूच करावी। आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गडकरी सरांनी बऱ्याच सूचनासुद्धा केलेल्या आहेत। लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधलं फूड टेक्नॉलॉजीचा भाग आहे,
त्यांना इथल्या लोकांसोबत जोडून घेण्याबद्दल आणि त्यांचे प्रॉडक्ट्स कसे चांगले होतील याकरता मार्गदर्शन त्यांनी केलं. त्यासोबतच जे वेगवेगळे हस्तकला शिल्प आहे किंवा मेटलची शिल्प आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्केटिंग कसं करणं शक्य होईल याबाबतचं सुद्धा त्यांनी आम्हाला काही सूचना केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही या 6 दिवसांमध्ये ते सुद्धा कार्यक्रम घेतो आहोत. पण नागपूरकरांनी याचा खूप खूप लाभ घ्यावा. आदिवासी समाज हा या आपल्या एकूण समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जो निसर्गाशी जुळलेला आहे, निसर्गप्रेमी आहे आणि पर्यावरणाचे जे असमतोल झालेला आहे त्याचे परिणाम आपण आत्ता बघतो आहोत. तर अशा हा जो समाज निसर्गप्रेमी आहे त्याची संस्कृती आम्ही समजून घेण्याकरता इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावं असं मी विनंती करेल. आदिवासी समाजाचे जे उत्सव असतात, सोहळे असतात, ते आणि आमचे उत्सव आणि सोहळेसुद्धा सारखेच आहेत, फक्त नावं वेगवेगळी आहेत. आपण आदिवासींच्या पौराणिक कथाकथनाचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे, त्यामुळे ह्या संस्कृतीशी जवळनं ओळख व्हावी या दृष्टिकोनातनं आपण नागपूर नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात याचा लाभ घ्या असं मी या निमित्ताने आवाहन करेल. तो इस कार्यक्रम को संबोधित करते हुए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इन्होंने आदिवासी दिन की शुभेच्छा देकर शिक्षा, स्वास्थ्य, रोटी, कपड़ा, मकान ये सभी के अधिकार है और आदिवासी समाज को भी ये अधिकार मिलने चाहिए जिससे आदिवासी समाज की उन्नति हो पाएगी. साथ ही इस कार्यक्रम के दौरान आदिवासी लोगों द्वारा विविध हैंडमेड वस्तुओं की प्रदर्शनी लगाई गई थी जिसका जायजा भी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इन्होंने लिया, जिसके बाद उन्होंने कहा इन वस्तुओं की ब्रांडिंग और क्वालिटी पर ध्यान दिया जाए, इन वस्तुओं को अच्छा मार्केट मिल पाएगा. जी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथिगण आणि उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचा उत्तरोत्तर उत्तम विकास हो, गरिबी, भूकमरी, बेरोजगारीपासून मुक्ती मिळो आणि आपल्या जीवनात आपण सगळेजण आदिवासी बंधू भगिनी यशस्वी हो अशा शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आज राणी दुर्गावती आणि आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडाजी यांच्याही स्मृतींना अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे की आपल्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदाच महिलाही म्हणून आणि आदिवासी म्हणून एक प्रकारे द्रौपदी मुर्मू या आपल्या राष्ट्रपती झाल्या. मला विशेष रूपाने 3 दिवसापूर्वी राष्ट्रपती झाल्यानंतर प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांना प्रोटोकॉलप्रमाणे भेटायचं असतं. मी त्यांच्याकडे भेटायला गेलो पण त्यांनी मला जवळपास 1 तास बसवून घेतला आणि 1 तास त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यांच्या मनामध्ये तळमळ होती आणि व्यथा होती की या ज्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा आदिवासी समाजाच्या आहेत त्या कशा पूर्ण करता येतील. आणि म्हणून त्या अनुषंगाने सरकार तर काम करत आहे पण समाजामध्ये देखील जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. सरकारची पूर्ण मदत मिळेल पण मी एका फिलॉसॉफीवर विश्वास ठेवतो, ती फिलॉसॉफी आहे ज्या जीवनाचा शिल्पकार यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशल इकॉनॉमिक. साथ ही नितिन गडकरी इन्होंने स्टार्टअप पर विशेष भर देते हुए कार्यक्रम को संबोधित किया. कैमरा पर्सन सुभाष भुटले के साथ क्षितिज देशमुख, BCN News नागपुर.